आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना पाडण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा समाजाच्या बैठकीमध्ये कोणाला पाडायचं याबाबत ठरणार असल्याचं मनोज जरांग यांनी म्हटलंय. तर जरांग यांनी पाडापाडी करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये यावं असं आवाहन संभाजीराजे यांनी केलंय. तर ज्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगींना रसद पुरवली अशा लोकांना पाडण्याचं धोरण ठरल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. पाडायचं कुठे आणखी, पाडायचं नाही न भाकरायचं नाही, दोन्ही नाही आणखी. बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे. पण आता यांची आचारसंहिता कधी लागती, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. आमचं ते आता शेवटी त्या प्रवाहाकडे यांना जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही विलाजे. पाडापाडीचं भाषा करू नये कुणी, ते लोकशाहीला पोषक नाही आहे आणि बाधक आहे ते. उलटं तुम्ही निवडून आणा, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे असतील तर निवडून आणणं हा क्रायटेरिया पाहिजे. त्याने विनंती केली आहे, एकतर आमच्याकडे या, आमच्या बरोबर या, महाशक्तीच्या बरोबर या, किंबहुना तुम्हाला तिथं अडचण असेल तर तुम्ही स्वतः व्यक्तिगत जावा, पण पाडण्यापेक्षा निवडून आणा ही बेसिक लाईन पाहिजे. ज्या ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली नाही, ज्या ज्या लोकांनी जरांगेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ द्यायचं नाही याचं आमचं धोरण ठरलेलं आहे.